नमस्कार मित्रांनो, मी चालक आरवी आवाड, जव्हार आगार, पालघर विभाग। ग्रामीणची ड्यूटी करत असताना, पेहेडपाडा नाईट ड्यूटी करत असताना सकाळी 5:45 दरम्यान माझी गाडी नाईट आऊटच्या जागेवरून सुटली आहे। तर एक नदी क्रॉस करून आम्हाला आमच्या आगारात जावं लागतं, डेपोत जावं लागतं। तर त्या जात असताना या पुलावरनं पाणी माझ्या नजर आलं। सदर गाडीमध्ये आम्ही दोघं चालक वाहक आणि एक प्रवासी आहे। गाड्या या पाण्याचं प्रेशर काय कमी होतं। तर व्हिडिओ बनवण्याचा हेतू एकच आहे की सर्व चालकांना, मी तमाम महाराष्ट्र चालकांना सांगू इच्छितो की अशा प्रकारे जर कुठल्या पुलावरती पाणी वाहत असेल तर कुणीही गाडी टाकण्याचा धाडस करू नये। अशा प्रकारे आपण स्वतःही आपल्या जीवाशी खेळतो आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळतो। एक लक्षात ठेवायचं की आपल्या जीवापेक्षा महत्वाचं काहीच नाही। माझ्यासोबत वाहक आहे भूषण सोनवणे, आम्ही दोघांनी विचार केला, गाडी टाकायचीच नाही म्हणतो। सर गाडी मी नदीपासून साधारण 50 फुटावरती लांब गाडी उभी केली। तरी सुद्धा मी सर्वांना सांगू इच्छितो अशा प्रकारचा धाडस कुणी करू नये। आपल्याला अशा प्रकारे धाडस जीवाशी विकू शकतो। त्यामुळे मी सर्वांना विनंती पुन्हा करतो, पुलावरनं पाणी वाहत असताना चुकूनही गाडी टाकू नये। धन्यवाद।